येत्या आठवड्यामध्ये कंपनी प्रशासनाला तुम्हाला कामावर घ्यायला तरी लावणार किंवा कंपनी बंद पाडणार असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गेट बंद आंदोलनावेळी केले. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केम स्पेस केमिकल कंपनीने 118 कामगारांना कामावरून काढले आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आले. तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केम स्पेस कंपनीने 118 कामगारांवर अन्याय करून त्यांना कामावरून काढले आहे. कंपनी प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेट बंद आंदोलन करण्यात आले. दरम्यान यापूर्वी कंपनी प्रशासनाने 40 कामगारांना कामावरून काढले होते. यावेळी भाजपच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाला पत्र देऊन कामगारांना कामावर घ्या अन्यथा 6 फेब्रुवारीला आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र कंपनी व्यवस्थापनाने मुजोरपणा दाखवत आणखी कामगारांना कामावरून काढले. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी गेट बंद आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेत कंपनी प्रशासनाला धारेवर धरले. ते म्हणाले की ज्या कंपनीला स्थानिक कामगार नको ती कंपनीच आम्हाला नको. जोपर्यंत कंपनी प्रशासन कामगारांना न्याय देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच येत्या सोमवारपर्यंत कंपनी प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर सोमवारनंतर एकही कामगार गेटच्या आत जाऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली. पोलीस स्टेशनला आम्ही गेलो, मॅनेजमेंटच्या समोर चर्चा केली की कुठल्या अधिकाराखाली या लोकांना कामावर काढले. कामगार आयुक्तांनी सांगितलंय जे पूर्वीचे कामगार होते त्यांना कामावर घेतलं पाहिजे. तुम्ही त्यांना काढणार आणि नवीन लोकांना घेणार नाही चालणार हे त्यांनी पण सांगितलंय. पुन्हा सुनावणी ठेवली 5-6 तारखेला आणि ती सुनावणीतला जबाबदार माणूस हजर ठेवा सांगा सांगतात. पण मॅनेजमेंट काही त्या ठिकाणी सुधारणार नाही. मॅनेजमेंट याच्यामध्ये केवळ मालकाचा त्या ठिकाणी पोपट असतो बोलणारा त्याची भूमिका घेणार आहे. अशा वेळेला आपल्याला ही लढाई ही दीर्घकाळ चालवावी लागणार आहे. आज या ठिकाणी आपण सगळेजण गेट बंद आंदोलनाला बसलो. पोलिसांनी आपल्याला सुरुवातीला काहीच करायला परवानगी दिली नाही. आम्ही सांगितलं आम्हाला शांततेच्या मार्गाने जायचं. आम्हाला या ठिकाणी काय या मॅनेजमेंटच्याकडून ही अळज आणि ओघोरी असा निर्णय अपेक्षित नाही. वेळ लावती पण आपल्याला सुद्धा थोडं शांतता संयम ठेवला पाहिजे. आणि माझ्यावर विश्वास जर तुम्ही ठेवलात तर मी तुम्हाला सांगतो की आठवडाभरामध्ये या कंपनीला एकतर तुम्हाला कामावर घ्यायला हवी त्या आठवडाभरानंतर ही कंपनी कायमची बंद करेन ही सुद्धा ताकद आहे. या गेट बंद आंदोलनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरत, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, एकनाथ म्हात्रे, माजी सरपंच कृष्णा पाटील, दिलीप भुईर चिंद्रणचे माजी सरपंच एकनाथ पाटील, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, निलेश पाटील, युवा नेते ॲडव्होकेट पवन भुईर, पाले बुद्रुकचे माजी सरपंच दिलीप वास्कर, आकाश फडके, राजू कडू, महिला कामगार आघाडीच्या समीरा चव्हाण, विनायक मुंबईकर, अजय मोरावकर, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, कामगार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय या तळोजामध्ये जर उर्मट मॅनेजमेंट असेल तर केमस्पेक ही मॅनेजमेंट आहे. या मॅनेजमेंटला आतापर्यंत प्रदूषण खात्याने जवळजवळ तळोजामध्ये रेकॉर्ड ब्रेक नोटिसा दिलेल्या आहेत की क्लोजरच्या नोटिसा दिल्या आहेत. अशा पद्धतीची ही मॅनेजमेंट आहे. प्रत्येक वेळेला दादागिरी पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न हा इथला याचा या कंपनीचा जो मालक आहे तो इथला स्वतःला हुकूमशाह समजतो आणि प्रत्येक वेळा कामगारांवर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळा बघायला ऑडिट असला तर बाहेर जेवण आणणार, लोकांना दमदाटी करणार, लोकांना सांगणार की सांगा की आम्हाला चांगला जेवण भेटतो. लोक बिचारी गरीब या कंपनी चालासाठी लोकांना ऑडिटरना खोटं सांगणार किंवा आम्हाला चांगला जेवण भेटतो, चांगल्या सुखसुविधा भेटतात, सेफ्टीचे सगळे हे घेतात की ही कंपनी चालली. मित्रांनो, कंपनी बंद व्हावी हा आपला कधीच उद्देश नाही. परंतु जर एखादा मालक ह्या पद्धतीने प्रयत्न करत असेल की गेले 4-4, 5-5 वर्ष काम करणाऱ्या कामगारांना अचानकपणे बडतर्फ करत असेल आणि त्याच्या जागेवर जर नवीन कामगार घेत असेल
तर हे कदाचित खपवून घेतलं जाणार नाही हे या निमित्तानं आपण सांगतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.